नगर बाल बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एनवायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर इलेवन अवर नीड फॉर एअर वेलकम लेट्स कंटिन्यू डू यू नो तुम्हाला माहीत आहे का फिश लिव्ह इन वॉटर मासे पाण्यात राहतात इट मेक्स वन वंडर हाव दे गेट द एअर टू द ब्रीत मग ते स्वासा वाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते बट फिश आर एबल टू यूज द एयर दॅट इज डिझल्ट इन वॉटर पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात सम पीपल कीप फिश इन अ ग्लास फिश टँक इट इज कॉल्ड एन एक्वारियम इट इज ऑलवेज फुल ऑफ वाटर काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात द फिश इन द एक्वारियम यूज द एयर डिझॉल्ड इन द वॉटर फॉर ब्रीदिंग पेटीतील मासे श्वासोश्वास करत असतात श्वासोश्वासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात एज अ रिझल्ट द अमाऊंट ऑफ एअर डिझॉल्ड इन द वॉटर कॅन गेट रिड्यूस इफ ऑल द एअर वॉज यूज अप द फिश वूड डाय त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते हवा संपली तर मासे मरून जातील म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते दॅट इज वाय वु सी एअर बबल्स रायझिंग अप थ्रू द वॉटर इन सच फिश टँक अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना दिसतात ते त्यामुळेच ट्राय दिस करून पहा टेक अ ग्लास मोर दॅन हाफ फुल ऑफ क्लीन वाटर एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या टेक अ स्मॉल पीस ऑफ न्यूजपेपर शीट रोल इट टू मेक अ स्ट्रॉ अबाउट टेन सेंटीमीटर लॉंग वर्तमान वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घ्या त्याची वीतभर लांबीची बारीक सुरळी बनवा डीप वन एंड ऑफ द स्ट्रॉ इन द ग्लास या सुरळीचे एक टोक पाण्यातील पेल्यातील पाण्यात बुडवा थ्रू द अदर अँड ब्लो इन टू इट विथ युअर माउथ दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा व्हॉट डू यू सी तुम्हाला काय आढळून येईल बबल्स राईज अप इन द वॉटर पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील व्हॉट डज धीस टेल अस यातून काय उलगडते काय समजते यू ब्लू एअर इन टू द वॉटर धीस एअर रोज अप एंड एस्केप इन द फॉर्म ऑफ बबल्स फुंकरीतून हवा पाण्यात शिरली ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर आली व्हॉट वी हॅव लर्न आपण काय शिकलो देअर इज एयर एव्हरीवेअर हवा सर्वत्र असते वी कॅन नॉट सी इट विथ अवर आईज हवा डोळ्यांना दिसत नाही एयर डज नॉट हॅव कलर स्मेल और टेस्ट हवेला रंग वास आणि चव नसते लिव्हिंग थिंग्स नीड एअर फॉर रिस्पिरेशन सजीवांना श्वासोच्वासासाठी हवेची गरज असते थँक्यू